अथ श्री साई सच्चरित अध्याय 45वां। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीताराम चंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। सहज जाते मांडूनि दळता, जेणे प्रवर्तविले निज सच्चरिता, काय अलौकिक तयाची कुशलता, भक्त सत्पंथा लाविले, मोक्ष जो का परम पुरुषार्थ, त्याहू नहीं गुरुचरण समर्थ, सेविता ऐसिया गुरुचरणींचे तीर्थ, मोक्ष नकळत घर रिघे, होईल गुरु करुणा कर, तरीच सुखाचा हा संसार, घडोनी येई न घडणार, लावील परपार क्षणार्धे, जरी जाहली इतुकी पोथी, कथा कथिली से अति संकलिती, साईंची ती अगाध कीर्ती, तीम्या किती वर्णावी, जिचे नि दर्शने नित्य तृप्ती, जिचे नि सहवासे आनंद भुक्ती, जिचे नि भवभय विनिर्मुक्ती, ती साई मूर्ति हारपली, जिचे नि परमार्थ मार्ग प्रवृत्ति, जिचे नि माया मोह निवृत्ति, जिचे नि आत्यंतिक क्षेम प्राप्ति, ती साई मूर्ति हारपली, जिचे नि नसे भवभय भीति, जिचे नि जागृत न्याय नीति, जिचे नि संकटी मनास धृति, ती साई मूर्ति हारपली, ध्यानी स्थापूनिया निज मूर्ति, साई जाई निज धामा प्रति, निज अवतारा करी समाप्ति, हे योगस्थिति अतर्क्य, पूर्ण होता अवतार कृति, हरपली ती पार्थिवा कृति, तरी हा ग्रंथ ही वांग्मय मूर्ति, देईल स्मृति पदोपदी, शिवाय ह्याचिया कथा परिसता, मना लाभेजी एकाग्रता, तज्जन्य शांतीची अपूर्वता, केवी अवर्णीयता वर्णावी, आपण श्रोते सर्वसूज्ञ, मी तो तुम्हा पुढे अल्पज्ञ, तथापि हा साईंचा वाग्यज्ञ, आदरा कृतज्ञ बुद्धीने, कल्याण प्रदहा वाग्यज्ञ, पुढे करूनि मजसम अज्ञ, पूर्ण करी निज कार्यज्ञ, श्रोते सर्वज्ञ जाणती, करुनिया एकाग्र मन, अभिवंदूनि साई चरण, महामंगल परम पावन, करी जो श्रवण या कथा, जो भक्त भक्ति समन्वित, निजस्वार्थ साधावया उद्यत, होऊनिया एकाग्र चित्त, कथामृत हे सेवील, साई पुरवील तयाचे अर्थ, पुरवील स्वार्थ आणि परमार्थ, सेवा कधी ही जाई न व्यर्थ, अंती तो कृतार्थ करील, 44 अध्याय पोथी, साई निर्याण परिसिले अंती, तरी ही या पोथीची प्रगती, ही काय चमत्कृती कळेना, गताध्यायी साई निर्याण, यथानुक्रम जाहले पूर्ण, तरी या साई लीलेची कातिण, विसंबेना क्षणभरी, पाहू जाता नवल नाही, निर्याण केवळ देहास पाही, जन्म मरणातीत हा साई, अव्यक्ति राही पूर्ववत, देह गेला आकार गेला, अव्यक्ति जैसा तैसाची ठेला, देह निर्याणा मागुनी लीला, आहेत सकळाला अवगत, वर्णु जाता त्याही अपार, परीन भावा ग्रंथ विस्तार, म्हणून त्यातील घेऊ सार, करू की सादर श्रोतया, धन्य आमुची भाग्यस्थिती, की जे काली साई अवतरती, तेच काली आम्हा हे सत्संगती, सहजावृत्ती लाधली, ऐसे असताही चित्तवृत्ती, जरी न पवे संसार निवृत्ती, जरी न जडे भगवंती प्रीती, याहो नि दुर्गती ती काय,
सर्वेंद्रिये साईंची भक्ति तीच की खरी भजन स्थिति ना तरी डोळा पाहता मूर्ति खिळी दाती वाचेचा कान ऐकता साई कीर्तन रसना मधुर आम्र रसी निमग्न करिता साई पादस्पर्शन मृदुली वर्जन खपेना साईं पासून क्षण ही विभक्त तो काय होईल साई भक्त तो काय म्हणावा चरणासक्त संसारी विरक्त हो नेणे एका पती वाचूनी कोणी येता तिचिया मार्गावरूनी श्वशुर दीर भाऊ जाणूनी होई वंदनी सादर पतिव्रतेचे निश्चल अंतर कदान सांडी आपुले घर निज पतीचाच प्रेमा अपार आजन्म आधार तो एक पतिव्रता साध्वी सती अन्या भावोनिया निजपती तयाचे दर्शन घ्यावया प्रती कधी ही चित्ती आणीना तीस आपुला पती तो पती इतर केव्हाही तया न तुलती तया ठाईच अनन्य प्रीती शिष्य ही तेरी ती गुरुपायी पतिव्रतेचा पतिप्रेमा गुरुप्रेमास देती उपमा परी गुरुप्रेमास नाही सीमा जाणे तो महिमा सच्छिष्य मगना जयाचे नि संसारा साह्यता ती काय साह्या येतील परमार्था असो व्याही जावई वावनिता भरवसा कोणाचा धरिता नये माता पिता करितील ममता सत्तेचा पुत्र लक्षील वित्ता कुंकवालागी रडेल कांता कोणीन परमार्था सहकारी तरी आता राहिले कोण जयाचे नि परमार्था पादन करू जाता विचारे निदान आपुला आपण अंती उरे करोनि नित्यानित्य विवेक त्यागोनि फळभोग ऐहिका मुष्मिक साधोनिया शमदमादि षट्क मोक्ष एक साधक तो धन्य तेणे सोडूनि दुजियाची आस ठेवावा बळकट आत्मविश्वास मारावी आपण आपुली कास साधेल तया सची परमार्थ ब्रह्म नित्य जग अनित्य गुरुरेक ब्रह्म सत्य अनित्य त्यागे गुरु एक चिंत्य भावना सातत्य साधन हे अनित्य त्यागे वैराग्य जनन सद्गुरु ब्रह्म चैतन्य घन उपजे भूति भगवंतपण अभेद भजन या नाव भये अथवा प्रेमे जाण जया जयाचे नित्य ध्यान ध्याता होई ध्येयची आपण कंस रावण कीटकी चिंतनी भावे अनन्यपण ध्याना सारिखे नाही साधन करी जो अभ्यास आपुला आपण तया निजोद्धरण रोकडे तेथे कैसे जन्म मरण जीव भावासी पूर्ण विस्मरण प्रपंचाचे मावळे भान आत्मानुसंधान सुखलाहे म्हणोनि निजगुरु नामावर्तन तेणेनि परमानंदा जनन भूती भगवंताचे दर्शन नामाचे महिमान काय दुजे ऐसी जयाचा नामाची महती तया माझी सद्भावे प्रणती काया वाचा मने मी त्या प्रती अनन्य गती ये शरण ये अर्थीची द्योतक कथा कथितो श्रोतयांकरिता आता तरी ती ऐकिजे निजहितार्था एकाग्रचित्ता करूनिया कैलासवासी काका दीक्षित साई समर्थ आज्ञांकित नित्य नेमे वाचित भागवत आहे की अवगत समस्ता एके दिवशी दीक्षितांनी काका महाजनी यांचे सदनी चौपाटीवर भोजन सारूनी पोथी नेमाने वाचिली एकादशाचा अद्वितीय ऐसा तो सरस आणि द्वितीय परिसता अनुक्रमे अध्याय
श्रोत्यांचे धाय अंतरंग। माधवराव बाबांचे भक्त काका महाजनी तया समवेत, बैसले ऐकावया भागवत एकाग्रचित्त करूनिया। कथा ही भाग्ये फारची गोड, जेणे पुरेल श्रोत्यांचे कोड, जडेल भगवत भक्तीची आवड, ऐसीच ती चोखड निघाली। ऋषभ कुळीचे नऊ दीपक, कवी हरि अंतरिक्षादिक, निघाले यांचेच गोड कथानक, आनंदजनक बोधप्रद। नऊ ही ते भगवत स्वरूप, कोटी क्षमा शांती अमूप, वर्णिता भागवत धर्म प्रताप, जनक निष्कंप तटस्थ। काय ते आत्यंतिक क्षेम, काय हरीची भक्ती परम, कैसे निही हरी माया सुगम, निःश्रेयस उत्तम गुरुचरण। कर्म अकर्म आणि विकर्म, या सर्वांचे एकची वर्म, गुरु हेच रूप परमात्म, भागवत धर्म गुरु भक्ती। हरिचरित्र अवतार गुण, द्रुमिलनाथे केले निरूपण, पुरुषावताराची दावूनी खूण, रूपे नारायण वर्णिला। पुढे अभक्त गतिविन्यास, विदेहा कथी नाथ चमस, वेद विहित कर्माची कास, सोडिल्या हो नाश सर्वस्वी। सर्वांतरी हरीचा वास, म्हणोनी न करावा कोणाचा द्वेष, पिंडी पिंडी पहावा परेश, रितान रेस त्यावीण। अंती नववे करभाजन, कृत त्रेतादि युगींचे पूजन, कैशा कैशा मूर्तींचे ध्यान, करिते निर्वचन जाहले। कलियुगी एकची साधन, हरि गुरु चरण स्मरण, तेणेच होय भव भय हरण, हे एक निज शरण शरणागता। ऐसी पोथी जाहल्या अंती, काका साहेब पृच्छा करीती, काय हो ही नवनाथ कृती, अतर्क्य वृत्ती तयांची। आवडी माधवरावास वदती, किती हो ही अवघड भक्ती, आम्हा मूढा कैची ही शक्ती, जन्म जन्मांती न घडे हे। कोठे हे नाथ महाप्रतापी, कोठे आपण ठाईचे पापी, आहे काय भक्ती ही सोपी, सच्चिद्रूपी ते धन्य। आम्हा ही भक्ती घडेल काय, कैसे न होईल तरणोपाय, जाहलो हताश गळाले पाय, झाला की वायफळ जन्महा। काका साहेब भक्त प्रेमळ, असावी जीवास काही हळहळ, सुस्थिर वृत्ती व्हावी का चंचळ, उडाली खळबळ श्यामाची। श्यामा नामे माधवराव, जयांचा काका लागी सद्भाव, तयास काकांचा हा स्वभाव, दैन्याचा प्रभाव नावडला। म्हणती बाबांसारिखे लेणे, भाग्ये लाधले जयासी तेणे, मुख करावे केविलवाणे, व्यर्थ की जिणे तयाचे। साई चरणी श्रद्धा अढळ, तरी ही का मनाची तळमळ, नाथांची भक्ती असे ना प्रबळ, आपुली ही प्रेमळ नव्हे का। एकनाथी टीके सहित, एकादश स्कंध भागवत, वाचावे भावार्थ रामायण नित्य, आपणा निश्चित ही आज्ञा। तैसेच हरिगुरु नामस्मरण, ही बाबांची आज्ञा प्रमाण, यातची आपुले भवभय तारण, चिंतेचे कारण काय तुम्हा। परीत्या नवयोग्यांचे चरित, तयांचे ते असिधाराव्रत, साधेल काय आपणा यत्किंचित, चिंतन हे सतत काकांचे। लागली जीवास मोठी चुटपुट, नवयोग्यांची भक्तीच उद्भट, कवण्या उपाये होईल प्रकट, तरीच मग निकट देव खरा। असो ऐसी लागली हुरहुर,
आसनी शयनी हाच विचार, दुसरे दिनी घडला चमत्कार, श्रोती तो सविस्तर परिसावा, अनुभवाचा पहा नवलाव, प्रातःकाळीच आनंद राव, पाखाडे हे जया उपनाव, आले माधवरावा शोधावया, तेही आले प्रातःकाळी, भागवत वाचावयाचे वेळी, बैसले माधवरावांजवळी, स्वप्नाची नवाळी सांगत, इकडे चालली आहे पोथी, तिकडे परस्पर दोघे फुसफुसती, तेणे श्रोत्या वक्त्यांचे चित्ती, अस्थैर्यस्थिती पातली, आनंदराव चंचल वृत्ती, माधवरावांस स्वप्न कथिती, वदता परिसता दोघे कुजबुजती, राहिली पोथी क्षणभर, काका साहेब तव त्या पुसती, कायती ऐसी नवलस्थिती, दोघेच तुम्ही आनंद वृत्ती, सांगान आम्हा प्रती कायकी, तव ते माधवराव वदती, कालच की आपणा शंका होती, समाधान घ्या हातो हाती, तारक भक्ती लक्षण, परिसा पाखाड्यांचे स्वप्न, दिधले बाबांनी कैसे दर्शन, होईल आपुल्या शंकेचे निरसन, गुरुपद वंदन भक्तिपुरे, मग ते स्वप्न ऐकावयाची, प्रबळ जिज्ञासा त्या सर्वांची, विशेषे काकासाहेबयांची, शंका ही तयांचीच आरंभी, पाहोनिया सर्वांचा भाव, स्वप्न सांगे आनंदराव, चित्ती ठेवूनिया सद्भाव, श्रोत्यासही नवलाव वाटला, एका महासमुद्रात उभामी कंबरभर उदकात, तेथे माझिया दृष्टिपथात, आले श्री समर्थ अकल्पित, रत्न खचित सिंहासन, वरी साई विराजमान, उदकांतर्गत जयांचे चरण, ऐसे ते ध्यान देखिले, पाहुनी ऐसे मनोहर ध्यान, जाहले अत्यंत समाधान, ते स्वप्न हे कोणास भान, मन सुख संपन्न दर्शने, काय त्या योगाचा नवलाव, तेथेच उभे माधवराव, पाया पडा हो आनंदराव, वदले मज भाव पुरस्सर, तव मी तया प्रत्युत्तर देत, इच्छा माझी ही आहे बहुत, परी ते पाय उदकांतर्गत, कैसे मज हातात येतील, उदका माझी पाय असता, कैसा पायी ठेवू माथा, तरी मी काय करावे आता, नकळे मज तत्वता काहीही, ऐसे परिसूनी माधवराव, परिसा बाबांस वदले काय, देवा काढ रे वरती पाय, आहे तजे तोय प्रच्छन्न, ऐसे वदतांच तत्क्षण, काढिले बाबांनी बाहेर चरण, आनंदरावांनी मगते धरून, केले अभिवंदन अविलंबे, ऐसे धरिता दृढ चरण, बाबांनी दिधले आशीर्वचन, होईल जारे तुझे कल्याण, काहीन कारण भीतीचे, आणिक बाबा वदले देख, रेशीम काठी धोतर एक, शाम्यास माझ्या देऊन टाक, तुझ सुखदायक होईल, तरी ती वंदून आज्ञा शिरी, धोतर म्या आणिले रेशीम धारी, काकासाहेब आपण ते स्वकरी, माधवराव स्वीकारी ऐसे करा, मान्य करा जी ही मम विनंती, माधवराव हे परिधान करीती, करा ऐसे सुखवा मज प्रती, होईन मी अति उपकारी, आनंदरावाची ही मात, माधवराव स्वये परिसत, काका साहेब जवते देत, तेन स्वीकारीत ते वस्त्र, तयांचे मनी हे तो स्वप्न, आम्हास पटली पाहिजे खूण, दृष्टांत काही जाहल्या वीण, घ्यावेन आपण हे वस्त्र, काका साहेब तेव्हा वदत, आता बाबांची पाहू प्रचित,
घेणे हे उचित अथवा अनुचित होईल ते सूचित चिठ्यांनी देतील बाबा चिठ्ठी जैसी मानू तयांची आज्ञा तैसी चिठ्ठ्या बाबांची या पायांपासी कृतसंकल्पेसी टाकिल्या काका साहेब यांचा भार होता सर्वस्वी साईंची यावर आधी घ्यावा त्यांचा विचार करावा तो व्यवहार पुढारा हे तो बाबांचे हयातीत तोच की क्रम तयांचे पश्चात चिठ्ठ्या टाकून आज्ञा घेत तैसेच ते वर्तत निश्चये कार्य मोठे अथवा सान चिठ्ठीने आज्ञा घेतल्या विण काही न करणे गेलिया प्राण अनुज्ञा प्रमाण सर्वथा देहची जेथे नाही आपुला एकदा बाबांच्या पायी वाहिला मग तयाच्या चलन वलनाला काय आपुला अधिकार पहाया एका भावनेवर लाखो रुपये कमाईवर लाथ मारिली परिहा निर्धार दृढ आमरणांत राखिला फळा येईल तुझे इमान धाडीन मी तुझ लागी विमान नेईन त्यात बैसवून निश्चिंत मन राही तू ही बाबांची प्रसादोक्ती अक्षरे अक्षर आली प्रचीती साई लीला वाचकां प्रति ठावी निर्गम स्थिती काकांची होता तया स्थितीचे स्मरण आणीक ते काय विमान प्रयाण काय ते आनंदाचे मरण गुरुनामावर्तन समवेत ऐसे दीक्षित करारी आपण चित्ती निरंतर साई चरण इष्टमित्राही देऊनी शिकवण जाहले विलीन गुरुपायी आता पूर्वानुसंधान स्थिती दोघांही मानली चिठ्ठ्यांची युक्ती कारण दोघांची काकांवर प्रीती चिठ्ठ्या मग लिहविती अविलंबे एका चिठ्ठीत घ्यावे धोतर दुसरीत त्याचा करावा अभेर ऐसे लिहून साईंच्या पायांवर टाकिल्या छाया चित्रातळी तत्रस्थ एका अर्भकास त्यातील चिठ्ठी उचलावयास लाविता धोतर घ्यावयास माधवरावास ये आज्ञा जैसे स्वप्न तैसीच चिठ्ठी आनंद झाला सकळा पोटी मग ते धोतर रेशीम काठी घातले कर संपुटी श्यामाचिया त्यांचे स्वप्न यांची चिठ्ठी परस्परांशी पडता मिठी परमानंद न माय पोटी सुख संतुष्टी उभयाते माधवराव अंतरी खुश आनंदरावा सही संतोष झाला साई भक्ति परिपोष आशंका निराश काकांचा असो या सर्व कथेचे सार ज्याचा त्याने करावा विचार ठेविल्या गुरुपायांवर शिर गुरुवदनोद्गार लक्षावे आपणा हूनी आपुली स्थिती आपुली भूमिका वा चित्तवृत्ती गुरु जाणे नख शिखांती उद्धार गती ही तोच जैसा रोग तैसे निदान तैसेच औषध वा अनुपान सद्गुरु नेमी शिष्या लागून भवरोग निवारण कार्यार्थ स्वये तो जी करितो करणी आणु नये आपुले अनुकरणी तुम्हा कारणे गुरुमुखातुनी निघेल ती वाणी आदरावी त्याच शब्दांवर ठेवावे मन तयांचेच नित्य करावे चिंतन तेच तुमच्या उद्धारा कारण ठेवा हे स्मरण निरंतर गुरु सांगे ते पोथी पुराण ते तो तद्वचन स्पष्टीकरण मुख्य उपदेशी ठेवा ध्यान ते निगम ज्ञान आपुले कोणाही संताचे वचन त्याचा करू नये अवमान आपुली माय आपुली जतन करील ती अन्य कोण करी खरा मायेचा जिव्हाळा लेकुरा लागी तिचा कनवाळा
बाळ नेणे तो सुख सोहळा, घेईल तो लळा ती पुरवी। संत सृष्टी माझी उमाप, आपुला बाप तो आपुला बाप, साई मुखींचे हे करुणालाप, कोरा स्वहृदय पटावरी। म्हणून साई मुखींचे वचन, तेथेच ठेवा अनुसंधान, अंती तोच कृपा निधान, तापत्रय शमन करील, तोच जाणे त्याची कळा, आपण पहावे कौतुक डोळा, काय अद्भुत तयाचा लीला, सहज अवलीला घडती जा। दुसरा एक म्हणतो म्हणून, त्याचे सर्व घ्यावे ऐकून, मोडून द्यावे निजानुसंधान, निज गुरु वचन विसरू नये। यातचि आहे परम कल्याण, यातचि आहे भवभय तरण, यातचि अवघे पोथी पुराण, जप तपानुष्ठानचि हे। सारांश प्रेम करा गुरुवर, अनन्य भावे नमस्कार, दिन करा पुढे कैचा अंधार, तयासी भवसागर नाहीच। असा कुठेही सृष्टीवर, निकट अथवा कितीही दूर, साता समुद्रांच्याही पार, भक्तार्थ अनिवार प्रेमळ। असो ऐसे हे लिहिता लिहिता, कथा एक आठवली चित्ता, एकाचे पाहुनी दुजाने करिता, कैसिया आपदा होत जीवा। एकदा बाबा मशिदीत, असता म्हाळसापती समवेत, पूर्वील फळीची शेज अवचित, स्मरे अकल्पित तयाते। रुंदी अवघी सव्वावीत, दोनी टोकांस चिंध्या बांधीत, मशिदीची या आढ्यास टांगीत, झोपाळा करीत तियेचा। निजूनये अंधारात, तदर्थ उषा पायथ्या लगत, ठेवून रात्रौ पणत्या जळत, बाबा निजत फळीवर। या फळीचे समूळ वृत्त, पूर्वील एका अध्यायात, आधीच वर्णिले आहे येथ, परिसाकी महत्व तियेचे। एकदा या फळीची महती, मनोभावे बाबा वर्णिती, काका साहेब दीक्षिता चित्ती, उदेली वृत्ती ती परिसा। म्हणती मगते बाबां प्रती, फळीवरी शयन प्रीती, असेल तरी ती टांगतो प्रीती, मग स्वस्थ चित्ती पहुडावे। बाबा तयास प्रत्युत्तर देती, खाली टाकून म्हाळसापती, आपणची वर निजावे केऊती, बरामी खालती आहे तो। त्यावर काका अति प्रीती, आणिक फळी टांगू म्हणती, आपण निजावे एकी वरती, म्हाळसापती दुसरी वर। त्यावरी पहा बाबांचे उत्तर, तो का निजतो फळीवर, जया अंगी गुण प्रकर, तोच फळीवर निजेल। नाही फळीवर शयन सोपे, कोण तियेवर मजवीण झोपे, नयन उघडे निद्रा लोपे, तया सची झेपे हे शयन। मी जै करू लागे शयन, तै मी करी यासी आज्ञापन, कर मद हृदयावरी ठेवून, राही बैसून सन्निध। तेही काम यासन होई, बसल्या जागी डुलक्या घेई, तयान फळी ही कामाची काही, फळी ही बिछाईत माझीच। नामस्मरण चाले हृदयात, पाहे तेथे ठेवून हात, निजता मी मज करी जागृत, ऐसा अनुज्ञापित तो असता। त्यासची निद्रा लागता जड, कर हो त्याचा जैसा दगड, भगत म्हणता नेत्रांची झापड, उडूनी खडबड जो करी। बसवेन जया धरेवर, आसन जयाचे नाही स्थिर, जो नर निद्रातम किंकर, निजेल उंचावर केवी। म्हणून आपुले आपुल्या संगे, दुजियाचे ते दुजिया संगे, हे तो बाबा वेळ प्रसंगे, भक्तानुरागे अनुवदत।
अगाध साई नाथांची करणी, म्हणूनी हे माड लागला चरणी, तयांनी ही कृपाशीर्वचनी, ठेविला निजस्मरणी अखंड। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री गुरुचरण महिमा नाम पंचचत्वारिंशोऽध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।